शेतकरी मित्रांनो, सदिन शेतकरी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज दिनांक 29 मे 2023 आणि आजच्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा त्याचबरोबर देशाचा हवामानाचा अंदाज आपण पाहणार आहोत। मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये बऱ्याचशा महाराष्ट्राच्या बऱ्याचशा ठिकाणी, बऱ्याचशा जिल्ह्यात, बऱ्याचशा तालुक्यांमध्ये हा मुसळधार पाऊस झालेला होता। मित्रांनो, त्याचबरोबर जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह बऱ्याचशा भागांमध्ये गारपीट देखील झालेली होती आणि बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा शेतीचं नुकसानही झालेलं होतं। आता 29 मे म्हणजे आजचा आणि त्याचबरोबर उद्याचा हवामानाचा अंदाज कशा पद्धतीचा राहील आणि मान्सूनपूर्व पाऊस हा येण्याची शक्यता आहे मित्रांनो, असं हवामान अंदाजाकडून व्यक्त करण्यात आलेलं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आपल्या ठिकाणी, आपल्या जिल्ह्यामध्ये हवामानाचा अंदाज कशा पद्धतीचा राहील। तर या ठिकाणी तुम्ही मित्रांनो बघू शकता की अरबी समुद्रामध्ये काय झालं की अर्धचक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि हा बऱ्याचशा ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो की अर्धचक्रकार स्थिती वाऱ्याची तुम्ही या ठिकाणी बघू शकता। त्याचबरोबर ही अर्धचक्रकार स्थिती अरबी समुद्राकडून दक्षिणेकडे वळताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि दक्षिणेकडील जे राज्य आहे, कर्नाटक झालं, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे। आपण जर कोकणाचा जर विचार केला मित्रांनो, महाराष्ट्राचा, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो की कोकण किनारपट्टीवर पणजी, गोवा, तळ कोकणामध्ये गोवा, रत्नागिरी, दापोळी, सातारा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील मित्रांनो। परंतु वाऱ्याची जी वेग आहे ती जोरदार वारे वाहण्याची शक्यता देखील आहे। त्याचबरोबर इकडे सोलापूर, कलबुर्गी, विजयनगर, बागलकोट, गोकाक, सांगली या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर इकडे मराठवाड्याचा जर विचार केला तर नांदेड, वाघाडा, लातूर, बिदर, बीड, लोणार, पुसद, आदिलाबाद, औरंगाबाद आणि नगर या ठिकाणी देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि पालघर, मुंबई, वलसाड, नाशिक या भागांमध्ये ढगाळी वातावरण देखील राहू शकतो। इगतपुरी झालं, नाशिक झालं, मनमाड, मालेगाव या ठिकाणी देखील हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। इकडे मित्रांनो इकडे विदर्भाचा जर विचार केला तर अचलपूर, अकोट, अमरावती, अकोला, खामगाव, कोंडाळी, नागपूर या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो। विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग हा जोरदार राहण्याची शक्यता आहे आणि 3 जूनच्या पहिले हा मान्सूनपूर्व पाऊस येऊ शकतो मित्रांनो। आणि बऱ्याचशा ठिकाणी काल हा पाऊस झालेला होता। अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा तालुक्यांमध्ये पाऊस देखील पडलेला होता आणि विजांचा कडकडाट देखील त्या ठिकाणी झालेला असताना धारणी झालं मित्रांनो। इकडे मध्य प्रदेशचा जो पट्टा आहे त्या ठिकाणहून जोरदार वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हा होता एक छोटासा हवामानाचा अंदाज। तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात हवामानाचा अंदाज कशा पद्धतीचा आहे कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करून बेल बटन अवश्य दाबा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार।